नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवीधर तसंच दहावी उत्तीर्णांसाठी सुद्धा या भागामध्ये आहेत नोकरीचे अनेक पर्याय। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत हे नोकरीचे पर्याय। नोकरीची बातमी सर्वात आधी मुदत वाढवून मिळालेल्या नोकरीच्या बातमी संदर्भातलं। म्हाडामध्ये नोकरीसाठी अजून जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर लगेच करा, कारण म्हाडा सर्वसामान्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या या म्हाडामध्ये नोकरीची संधी आहे आणि विविध पदांच्या 565 रिक्त जागांसाठी ही भरती होतीये। सिव्हिलमधले इंजिनियर्स तसंच वास्तुशास्त्रज्ञ, विधी सल्लागार, लिपिक टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक अशी ही पदं आहेत आणि परीक्षेद्वारे निवड होणार आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष, काही पदांसाठी 40 वर्षापर्यंत मर्यादा आहे। पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर आणि त्यासाठीची अधिकृत वेबसाईट पहा mhada.gov.in। आरोग्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामध्ये 255 जागांसाठी भरती होतीये। प्रिन्सिपल मॅनेजर फूड अनालिस्ट तसंच टेक्निकल ऑफिसर, हिंदी ट्रान्सलेटर, IT असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट अशा आणि इतर Grade 1 अनेक पोस्ट आहेत। पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे। तरी देखील केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फूड सेफ्टी, फूड सायन्समधलं PG डिप्लोमा किंवा BE किंवा BTECची पदवी आवश्यक आहे। जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, PR पदव्युत्तर पदवीधारकांना सुद्धा संधी आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 नोव्हेंबर आणि त्यासाठीची अधिकृत वेबसाईट पहा fssai.gov.in। केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 56 जागांसाठी भरती होती। यामध्ये डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, प्रायव्हेट सेक्रेटरी, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, ज्युनियर टाइम स्केल, यूथ ऑफिसर अशा अनेक पोस्ट आहेत। पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे आणि वयोमर्यादेची सुद्धा अट आहे। तरी देखील कम्प्युटर्समधलं BE पदवीधर, मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममधला डिप्लोमा किंवा PG आणि 2 वर्ष अनुभव असणाऱ्यांसाठी संधी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 28 ऑक्टोबर आणि या नोकरीच्या संधीची सविस्तर माहिती पहा upsc.gov.in या वेबसाईटवर। अन्वेषण आणि संशोधन अणुखनिज संचालनालय म्हणजेच AMD मध्ये विविध 124 जागांसाठी नोकर भरती होतीये। सायंटिफिक असिस्टंट BE, टेक्निशियन BE, अपर डिव्हिजन क्लर्क, ड्रायव्हर तसंच सिक्युरिटी गार्ड अशी काही पदं आहेत आणि विविध ट्रेडमधले इंजिनियर्स तसंच ITI उत्तीर्णांसाठी तसंच इतर पदवीधरांसाठी सुद्धा संधी आहे। 10वी उत्तीर्णांसाठी ड्रायव्हर आणि सिक्युरिटी गार्ड अशा पदांसाठी संधी आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्ष, काही पदांसाठी 27 वर्षे। देशभरात पोस्टिंग कुठेही असेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 ऑक्टोबर। अधिकृत वेबसाईट आहे amd.gov.in। तर नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवर पहा आणि वेळ न घालवता पटकन अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागात भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित। नोकरीच्या बातमीत पाहत रहा Zee 24 तास। आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास।